आकाशवाणी औरंगाबाद वैभव जोशी ठळक बातम्या देत आहे. राज्यात दोन टप्प्यात पार पडलेल्या 10 महानगरपालिका 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांच्या मतदानाच्या मतमोजणीला काही वेळापूर्वीच सुरुवात झाली आहे. 10 महापालिकांच्या 1267 जागांसाठी तब्बल 9208 उमेदवार रिंगणात होते. 25 जिल्हा परिषदांची निवडणूक 7234 उमेदवारांनी लढवली होती. 283 पंचायत समित्यांच्या 3000 जागांसाठी 12860 उमेदवार मैदानात होते. मराठवाड्यातल्या 8 जिल्हा परिषदांच्या 460 गट आणि 76 पंचायत समित्यांच्या 930 गणातल्या मतदानाचीही आज मतमोजणी केली जाणार आहे. पंचायत समितीनिहाय मतदानाची मोजणी केली जाणार असून दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे. अपवाद वगळता सर्व ठिकाणी बहुरंगी लढती झाल्यानं त्याचबरोबर मतदानाचं प्रमाणही वाढल्यानं निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीत चौथ्या टप्प्यात 12 जिल्ह्यात 53 जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 9.5% मतदान नोंदवलं गेलं. जम्मू काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी काल रात्री गस्तीवर असलेल्या जवानांवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 3 जवान शहीद झाले असून 4 जवान जखमी झाले. या गोळीबारात एक स्थानिक महिलाही ठार झाली. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी या भागात सैन्याकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. लातूर इथं शासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या तूर खरेदी केंद्रावर वजन काटे वाढवून शेतकऱ्यांची आलेली तूर तातडीनं खरेदी करावी अशी मागणी लातूरचे माजी आमदार पाशा पटेल यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तूर खरेदी बंद आहे. या पार्श्वभूमीवर पाशा पटेल यांनी बाजार समितीला पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा करून खरेदी केंद्र वाढवावीत तसंच खरेदी केंद्रावर वजन खाते वाढवावेत अशी विनंती केली. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमच्या नंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.